दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने भरघोस ताकद दाखवली। माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सातपूर येथील सभेला स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आवर्जून हजेरी लावली। सभेला संबोधित करताना संभाजीराजेंनी नाशिकच्या विकासासाठी माजी महापौर दशरथ पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं। त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि ऊर्जा वाढलेली स्पष्टपणे दिसून येत होती। सात नंबर बटन दाबून मोठ्या मताधिकार त्यांना निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दशरथ आप्पा पटलांना आपण मित्र गुलाम मोहनार पाटील आणि आमदार करा म्हणून मी बोलतो। सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी कोणाची जाहीर केली? कोणाची? मग रामाच्या नगरीत दशरथाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर 26-27 कुंभ मेळा येतोय। आठवा 2003-04 कुंभ मेळा, बांबू लावलेले नव्हते कुंभ मेळ्याला, 20 किलोमीटर पार्किंग नव्हती। 14-15 कुंभ मेळ्याला 20 किलोमीटर बांबू लावले आणि साधू संतांना या देशाच्या बांबू लावून टाकला। त्यावेळेस 20 किलोमीटर पायी चालावा लागला। हे करायचंय का 26-27 ला? एका आवाजात सांगा मी घरी जातो, एका आवाजात सांगा रामाच्या नगरीत कोण पाहिजे? नाईटम आहे, फ्लॅटचा हप्ता 5,000, नवी कॉन्ट्रॅक्टर सलीम कुत्ता, आवाज सांगा सलीम कुत्ता पाहिजे? हप्ता घेणारा पाहिजे? फ्लॅटचा हप्ता घेणारा पाहिजे? बाप येते टॅक्स पाहिजे? दर्शन माजवणारा पाहिजे? आणि मग सांगा 10 वर्षात काय मिळालं? आज खुर्च्यांवरती देखील बसलेले त्यांच्यासाठी मी एकदा आपण टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतो। राजे, या मतदारसंघात इतका दबाव आहे, या लोकांना या आया बहिणींना देखील मी वंदन करतो, तुम्हाला नमस्कार करतो, तुमच्या पायाचे चरण मी स्पर्श करतो इथूनच। कारण की एवढी दहशत असताना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने दशरथ आप्पाला पाठबळ द्यायला भर उन्हात जे उभे आहेत, तुम्हा सगळ्यांना मी छत्रपती संभाजीराजेंच्या वतीने आभार मानतो। सभेसाठी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, सचिन ज्ञानेश्वर थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे, महानगर प्रमुख रोशन खैरे यांसारखे नेते, तसेच कृषीभूषण पुरस्कार प्राप्त बाबूराव ढोकले आणि बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले उपस्थित होते। सभेत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या विचारधारेचा उद्घोष करण्यात आला आणि नाशिकच्या विकासासाठी दशरथ धर्माजी पाटील यांना समर्थन देण्याचं ठरवलं। या मतदारसंघातील परिवर्तनाचे प्रतीक म्हणून पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या प्रचार सभेने नाशिक पश्चिमेत स्वराज्य पक्षाचे महत्त्व आणि जनतेचा प्रतिसाद अधिक मजबूत केला आहे। आता निवडणुकीच्या परिणामात दशरथ धर्माजी पाटील यांचे भवितव्य कसे ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।